जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे हे बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच झाली पाहिजे यासाठी मागच्या 3 ते 4 दिवसापासून उपोषणाला बसले. या उपोषणाला माजी आमदार बसल्यानंतर अनेक गावांनी शरद सोनवणे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. जुन्नर या ठिकाणी उपोषणस्थळी जाऊन त्यांनी पाठिंब्याचं पत्र दिलंय. तर तालुक्यातील अनेक पक्षाची कार्यकर्ते मंडळी नेते मंडळी यांनी शरद सोनवणे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय. तर जुन्नर तालुक्यातील काळवडी गावातील सर्व तरुणांनी एकत्र येत आज गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. आज गावामध्ये सकाळी कडकडीत बंद पाळण्यात आलाय आणि या बंदच्या माध्यमातून त्यांनी आमदार शरद सोनवणे यांच्या ह्या बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच झाली पाहिजे ह्या आशयासाठी घेतलेल्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. गावातील सर्व व्यावसायिकांनी देखील ह्या बंदला उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी गावातील शिवसेना शाखाप्रमुख मनोज वामन यांनी दादा उपोषणाला बसलेत हा जुन्नर तालुक्याच्या हिताचा प्रश्न आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि म्हणूनच आज आम्ही काळवाडी गाव बंद ठेवून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर माजी आमदार शरद सोनवणे हे आमदार असताना त्यांनी काळवाडी हे आमदार आदर्श ग्राममध्ये दत्तक घेतलं होतं आणि या गावामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी आणला आणि गावचा विकास केला. त्यावेळी गावामध्ये गाव कारभारी जे सत्तेत होते त्यांनी शरद सोनवणेंच्या उपोषणाला पाठिंबा द्यायला हवा होता. मात्र ग्रामपंचायतने तसं कुठलंही पाठिंब्याचं पत्र दिलं नसलं तरी गावकऱ्यांनी एकजूट दाखवत माजी आमदार शरद सोनवणे यांच्या ह्या उपोषणाला पाठिंबा दिल्याचं शिवसेना शाखाप्रमुख मनोज वामन यांनी बोलताना सांगितलंय. अभिषेक वामन, विघ्नहर टाइम्स, काळवाडी. आज या जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आपला माणूस आदरणीय शरददादा सोनवणे यांनी या तालुक्यामध्ये जी बिबट सफारी या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळामध्ये मंजूर केलेली होती ती बिबट सफारी आज 12 महिन्याला झाल्याची गोष्ट त्या ठिकाणी या अधिवेशनामध्ये झालेली आहे आणि या गोष्टीला विरोध करण्यासाठी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय शरददा सोनवणे हे उपोषणाला त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व काळवाडीतील सर्व ग्रामस्थ बंधूंनी या ठिकाणी निर्णय घेतला की आज या तालुक्यामध्ये जर पहिलं कोणतं गाव बंद करायचं तर काळवाडी गाव त्या ठिकाणी पहिलं बंद करून आम्ही शरददादांच्या त्या उपोषणाला त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आता गाव आपण जे बंद केलं आहे आता आळेफाटा या ठिकाणी जे आंदोलन ठेवले त्याचं नियोजन तुम्ही मंडळींनी कसं केलं? आता गाव पूर्णपणे बंद झाले असल्याकारणानं गावातील सर्व तरुण सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक ते सर्वजण आम्ही त्या आळेफाटा या चौकामध्ये जाऊन त्या रास्ता रोकोमध्ये आम्ही सर्वजण सहभागी होणार आहोत आणि शासनाला त्या ठिकाणी जाग घेण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणावरती आंदोलन छेडण्याचा काम आम्ही मंडळी त्या सर्वजण त्या ठिकाणी करणार आहोत. गावांना त्या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो की आदरणीय शरददादा सोनवणे यांनी हे उपोषण चालू करण्यामागचं मुख्य कारण असं की या जुन्नर तालुक्यामध्ये एक पायलट प्रोजेक्ट आला पाहिजे, हजारो कुटुंबांच्या चुली त्या ठिकाणी पेटल्या पाहिजे, बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे या उद्देशानं एक पायलट प्रोजेक्ट म्हणून बिबट सफारी हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी तालुक्यामध्ये झाला पाहिजे या निमित्तानं दादांनी त्या ठिकाणी आमरण असं उपोषण त्या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि या निमित्तानं आम्ही सर्व गावकरी मंडळींनी त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे बंद पाळून त्या आंदोलनाला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. मी या सर्व तालुक्यातील जनतेला या ठिकाणी अतिशय नम्रतापूर्वक विनंती करतो की आपणही दादांच्या या उपोषणामध्ये आपण आपला गाव बंद करून गाव नव्हे तर संपूर्ण तालुका बंद करून या उपोषणाला आपण पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. जे गाव बंद झाले आज काळवडी ते गाव खरं तर त्यांच्या आमदारकीच्या काळात आमदार आदर्श ग्राममध्ये त्यांनी दत्तक घेतलेलं होतं. तालुक्याचा जर आपण विचार केला तर अनेक ग्रामपंचायतींनी शरददादांना पाठिंब्याचं पत्र दिले परंतु जी ग्रामपंचायत किंवा जे गाव आमदारांनी दत्तक म्हणून घेतलं त्या गावच्या ग्रामपंचायतीने मात्र पाठिंब्याचं पत्र दिलं नाही किंवा त्या ग्रामपंचायतीने विशेषतः कुठलाही पाठिंबा दिला नाही. जनतेने जरी दिला असलं तरी त्याच्याकडे कसं पाहत आहे? बरोबर आहे साहेब. या ठिकाणी शरददादांच्या कार्यकाळामध्ये आमदार आदर्श ग्राममध्ये एकमेव कोणतं गाव दत्तक घेतलं असेल तर ते काळवडी गाव त्यांनी दत्तक घेतलेलं आहे. अतिशय आमदार आदर्श ग्राममध्ये एकमेव कोणतं गाव दत्तक घेतलं असेल तर ते काळवडी गाव त्यांनी दत्तक घेतलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास या गावामध्ये झालेला आहे आणि या गोष्टीचं भान ठेवून या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी सारासार विचार करून या बंद त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद देत असताना एक लेटर देऊन पाठिंबा नोंदवणं अपेक्षित होतं परंतु प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो आणि काही राजकीय घडामोडींमुळं त्यांनी तो पाठिंबा दिला नसल्याचं असं मला या ठिकाणी वाटतं. तर पाठिंबा द्यायला पाहिजे होतं 100% या ठिकाणी पाठिंबा द्यायला भाग होतो. या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने या गावचा विकास झाला आहे, सर्व गोष्टी या ठिकाणी झाल्यात,
तर मग पाठिंबा देणं काही हरकत नव्हती असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद.